नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम स्टडी ग्रुप या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी आपणासाठी आरोग्य विभाग भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण नवीन अपडेट घेऊन आलो तो विद्यार्थी मित्रांनो या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आरोग्य विभाग भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट तर त्याला सुरू करूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सांगू इच्छितो की जर आपण एक्झाम स्टडी हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यावर जाऊन आपण टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून शासनाच्या विविध संदर्भात नवीन नवीन अपडेट आपल्याला या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील तर चला विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग संदर्भात ही नवीन अपडेट समजून घ्या तर चला सुरू करूया तर विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग रद्द करण्यात आलेली परीक्षेच्या उद्या निर्णय होणार आहे मात्र या ज्या कंपनीच्या गोंधळामुळे अचानक परीक्षा रद्द करावी लागली आणि लाखो परीक्षार्थ्यांना न्यासा या खाजगी कंपनीवर कारवाई करा अशी मागणी करतात त्या कंपनीला सरकार बदलणार नाही त्यामुळे परीक्षापूर्वीच गोंधळ घालणाऱ्या नॅसा कंबे कंपनीकडेच आरोग्य विभागाच्या पदभरतीची जबाबदारी दिलेली आहे आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला जात होता तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता मात्र ही परीक्षा येत्या पंधरा सोळा किंवा बावीस तेवीस ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे ते पत्रकारांशी बोलत होते आरोग्य विभागातील विविध पदांच्या भरती प्रक्रियेसाठी न्यासा या खाजगी कंपनीला काम देण्यात आले आहे मात्र त्या कंपनीने परीक्षेपूर्वीच मोठा गोंधळ करून ठेवला हजारो परीक्षार्थांनी याची झळ सहन करावी लागली त्यानंतर आरोग्य विभागाने नियोजित तारखांच्या परीक्षा रद्द करून परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला त्यात परीक्षा केंद्रावर पोहोचणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागला होता त्यानंतर नॅसा या परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले होते इतकेच नाही तर ही कंपनी ब्लॅकलिस्ट असल्याचेही समोर आली तसा आरोप हजारो विद्यार्थ्यांनी केला मात्र या एजन्सीच्या बादलाबाबत कोणताही विचार नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले राज्यातील आरोग्य विभागातील गटक आणि गड्ड संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी सहा ऑगस्ट दोन हजार एकवीस ते बावीस ऑगस्ट दोन हजार एकवीस आणि गड्ढ संवर्गातील पदांसाठी नऊ ऑगस्ट दोन हजार एकवीस ते तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते त्यानुसार क आणि ड संवर्गासाठी लेखी परीक्षा पंचवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी घेण्यात येणार होती मात्र तत्पूर्वीच लेखी परीक्षेची ठिकाण परीक्षा केंद्र चुकीचे हॉल तिकीट वरून मोठा गोंधळ उडाला होता परीक्षेच्या तोंडावर अनेक विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला त्यानंतर आरोग्य विभागाने भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला परीक्षा रद्द झाल्यानंतर आर्थिक जळेही विद्यार्थ्यांना बसली परीक्षेपूर्वीच गोंधळ परीक्षेत आणि परीक्षेनंतर किती गोंधळ होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांना यावेळेस पडला आहे ज्या कंपनीने मोठी चूक केली त्या कंपनीला सरकार का बदलत नाही असा सवालही लाखो विद्यार्थ्यांनी केलेला आहे आरोग्य विभागातील परीक्षा पुढे ढकलल्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे यामागे सातत्याने येणारे तांत्रिक अडचणीचेही कारण देण्यात आलेले आहे तसा काही तक्रारीसुद्धा समोर आल्या होत्या काही विद्यार्थ्यांना तर थेट परराज्यातील परीक्षा केंद्र देण्यात आले होते अनेक परीक्षार्थ्यांना अद्यापही प्रवेशपत्र मिळालेली नाही काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर फोटो आणि केंद्र वेळ आणि देण्यात आली नव्हती तसेच दोन पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे शक्य नाही असा काही अडचणी समोर आल्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय यावेळेस घेण्यात आलेला होता आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलल्यानंतर राज्यातील विद्यार्थ्यांनी मनस्ताप व्यक्त केला होता तसेच पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा होणार की नाही असाही प्रश्न अनेक विद्यार्थ्यांनी पडला होता मात्र ही परीक्षा आता येत्या पंधरा किंवा सोळा बावीस किंवा तेवीस ऑक्टोबरला होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जी परीक्षा रद्द झाली पंचवीस आणि सव्वीसची तर विद्यार्थी मित्रांनो आता ही परीक्षा येत्या पंधरा सोळा किंवा बावीस किंवा तेवीस ऑक्टोंबरला होणार रा असल्याची राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता जी परीक्षा होणार आहे ती आता पंधरा सोळा किंवा बावीस तेवीस ऑक्टोंबरला होणार असल्याची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाची ही नवीन परीक्षा जारी जी तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो ती आता नवीन तारीख जारी करण्यात आली आहे त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागाच्या परीक्षेबद्दल विद्यार्थी मित्रांनो ही संपूर्ण माहिती बघ बग बघितलेली आहे जर हा व्हिडिओ आपण सांभाळला असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि विद्यार्थी मित्रांनो अशीच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो